राम सृष्टि प्रभु यांची लेखनी घेऊन बसलेले परीक्षकात रसिक श्रोते किंवा सर्वांना मी प्रथम दानप्रपणे अभिवादन करते आणि माझ्या विषयाकडे ओढते. भारतीय कोई जमीन का टुकड़ा नहीं, एक जीता जागता राष्ट्र है. कि भारतीय कोई जमीन का टुकड़ा नहीं, एक जीता जागता राष्ट्र है. हिमालय इसका मस्तक है, कश्मीर इसका गिरी है, पंजाब और बंगाल उसके कंधे है, कन्याकुमारी इसके चरण है, सागर इसके पद पदार है. ये चंदन की भूमि है, यह विनग्रज की भूमि है, ये दर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है. भारत एक जमीन का टुकड़ा नहीं, यह हमारी माँ है जिसका कण कण शंकर है. तो हमारी इच्छा फिट हो जाएगा. आई उसमें शुरुआत करते जाएगा का समुद्र स्तर की दपुत्रा लगी समान मालूम देता से चावत समान संसार करता से तसे आपने भारत देश का सुधार किया ही मतो. आई तो आन तुमने रहना रखते हैं ना दिखा क्या ऐसा पूजा है मग जमाए आई जब मैं देखा पूजा मैं ऐसे ले ले चकले दूसरा कर मुझे ऐसे ले दूना दूसरा कर ऐसे रस्ता आधा हो जाए तब तक चावत ना भारत देश का सुधार या नागरिक करना या देश का बदले नागरिक का बदले ऐसे ले गुणवत्ता लाए नवीन रस्ता आधा बोला पाए बल्कि आसन नहीं कि प्रत्येकाचा कलेला मान नष्ट करून एकांना एकाच फायदामध्ये बंदिस्त केलं होतेले जाऊने म्हणजेच पक्षाचे पक्ष काढून त्याला उघड म्हणण्याचा हा प्रकार आहे. अहो मला सांगावं वाटतं की माझे विरोधी पक्ष इथे येऊन सांगून गेले की आम्हाला समान नागरिक कायदा हवाय, आम्हाला समान नागरिक कायदा हवा. अहो जेव्हा समान नागरिक कायदा म्हणतात कशाला हे त्यांच्याकडे अजून स्पष्ट नाही. या बाबतीमध्ये आम्हाला समानता हवी आहे त्यांच्याकडे अजून ही बाबत स्पष्ट नाहीये. तर तुम्ही असं कसं ठामपणे सांगू शकता की आम्हाला समान नागरिक कायदा हवाय? अहो तर तुम्हाला स्त्रियांमध्ये अत्याचार कमी करायचे स्त्री तर स्त्री कायदा असा कुठला तरी कायदा त्याची मागणी करा असं नाही की आपण समान नागरिक कायदा हवाय. अहो यामध्ये नागरिकांना घेऊन नका तुम्ही फक्त स्त्रियांना घ्या. अहो मला सांगा वाटतं की तुम्ही म्हणताय गेल्या 75 वर्ष झालं तर हा कायदा आपल्या देशामध्ये लागू झाला असता तर आज आपला देश खूप पुढे गेला असता. अजून कसला तुम्हाला समान नागरिक हवा कायदा हवाय? अहो जेव्हा एका राष्ट्रपती पासून इतर मी बोलणार आहे सामान्य मुली पासून तुम्ही ऐकणार आहे का सामान्य माणसापासून आता सद्यस्थितीमध्ये एका शेत मजुरीला मजूर काम करत असलेल्या व्यक्तीला जेव्हा मतदानाचा अधिकार समान आहे तर त्यांच्या मतदानाची किंमत व्हॅल्यू एवढीच आहे. मला सांगा याच्यापेक्षा कसला समान अधिकार असू शकतो? अहो जे कायदे जे अधिकार समान द्यायचे होते कलम 44 नुसार माझ्या संविधानाने सर्वांना मूलभूत हक्क हे समान दिले आहे. आणि मला वाटत नाही की कुठल्या असल्या आलतू फालतू कायद्याची अजून आवश्यकता आहे. अहो जर स्त्रियांमध्ये अत्याचार कमी व्हायचे असतील तर फक्त आणि फक्त तुमची नजर तुमची दृष्टी बदलायला आहे. त्याच्यासाठी असं कुठलाही समान नागरिक कायदा मला वाटतं की आपल्या देशासाठी हा कायम आणि कायम मारकच ठरे. हा कायदा आपल्यासाठी मारक आहे, मारक आहे, फक्त आणि फक्त मारकच आहे. अहो भारतामधील सर्वच नागरिक या कायद्याला सहमत नाही. काही जणांना सहमत आहे तर काहींचा याला विरोध सुद्धा आहे. अहो शेतकरी शेतमजूर आणि भटकी लोक अशा कितीतरी म्हणजे भारताच्या लोकसंख्येपैकी 75% लोक या कायद्याला विरोध करत आहेत. अहो सगळ्यात मोठ्या प्रमाणात म्हणजे याचा विरोध असलेले आदिवासी आदिवासींचा थोडा विचार करा. देशा राजवटीने त्यांना दिलेले भू अधिकार त्यांच्या मनामध्ये समान
क्रमांक बी 13 यांनी मंचावरती यायचे आणि कोड क्रमांक बी 13 यांनी तयार